आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? इचलकरंजी राज्य शासन बांधकाम मंडळाने कामगारांना घर बांधणीसाठी 10 लाख रुपये दिलेच पाहिजेत, त्यासाठी मंडळाकडे असलेल्या 9000 कोटी रुपयांमधून निधी देण्याचं आवाहन करण्यात आलंय. इचलकरंजी राज्य शासन बांधकाम मंडळाने कामगारांना घर बांधण्यासाठी 10 रुपये दिलेच पाहिजेत, यासाठी मंडळाकडे असलेल्या 9000 कोटी रुपयातून निधी देण्याचं आवाहन करत तो न दिल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी या कंजोशी मानसिकतेच्या भाजपला हद्दपार करावं असं आवाहन माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी केले. येथील लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने श्रीमंत नाभा घोरपडे नाट्यगृहात आयोजित बांधकाम कामगारांच्या घरकुल हक्क परिषदेत मार्गदर्शन करताना आडम बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉम्रेड विजय कांबळे होते. प्रारंभी कॉम्रेड KL मलावादे यांच्या प्रतिमेला कॉम्रेड भरमा कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी हातकणंगले, शिरोळ, आजरा, चंदगड, कागल तालुक्यातील गवंडी असलेल्या ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तसेच विविध संस्थांमध्ये निवडून आलेल्या सदस्य उज्ज्वला कांबळे, सारिका लोहार, तसेच ढवळे, मोहनगिरी, संदीप सुतार, प्रमोद कांबळे, मावलेश्वर ढवळे यांच्या तालुका कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. लोकांना वाटलं मरेपर्यंत 1 लाख रुपये मिळवते, 15 लाख देतो म्हणत. गेल्यावर सगळे लोक टाळ्या मारू लागले, म्हणजे टाळ्या कशा लागल्या. आणि त्याने 2 मिनिटांमध्ये माझ्या खिशामधून काढलं लॉकेट सोडलं. नंतर मागितला माणूस आला होतो. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज.